प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. नमस्कार, मी गौरी. आपण पाहतात इंडिया अप टेक न्यूज मराठी. रस्ता सुरक्षा अभियान या अभियानाला सुरुवात झालेली आहे आणि कालच या संदर्भात गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक सुद्धा पार पाडली आणि आज पोलीस या कामाला सुरुवात केलेली. जसं की फोर व्हीलर्स ज्यांनी सीट बेल्ट लावलेला नाही आहे, सोबतच साईड मिरर त्यांचे नाही आहेत आणि ज्यांच्या गाडीची, ज्यांच्या फोर व्हीलरची व्हॅलिडिटी संपलेली आहे, ज्यांनी त्याचा फाईन भरलेला नाही आहे, अशा फोर व्हीलरला या ठिकाणी थांबवलं जात आहे. आपल्यासोबत आहे पोलीस उपनिरीक्षक कैलास सिंग पाटील. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी फोर व्हीलर्सला थांबवलं जात आहे तर काय म्हणजे काय त्यांचं? स्पीडची केसेस, मोटर व्हीकल ॲक्टच्या बाबतीत केसेस आहे, पेंडिंग आहे. 2000-3000 रस्ता सुरक्षेच्या दरम्यान त्यांच्याकडून आळून वसूल केले जात आहे, त्याप्रमाणे त्यांना पावती दिली जाते. अच्छा, तर सर या ठिकाणी त्यांना पावती दिली जाते पण ते भरतायत का लगेच? या ठिकाणी मेमो फाडला जातो? नाही, लगेच भरता येते दंड. त्यांच्याकडे जे मागील पेंडिंग केसेस आहे त्यावर ते दंड भरत आहे, त्याबद्दल त्यांना पावती दिली जाते. अच्छा, तर या ठिकाणी ज्या फोर व्हीलरचे केसेस पेंडिंग राहिलेले आहेत त्यांचा या ठिकाणी लगेचच मेमो फाडला जातोय आणि ते पावती भरतायत. जळगावहून गौरी, इंडिया अप टेक न्यूज मराठी. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल, जलगांव.